अकोले तालुक्यातील लहित या गावी ऊसाच्या शेतात बिबट्याच्या जातीचा नर आणि मादीचा एक थरारक झुंज या झुंजीमध्ये दोघांचाही मृत्यू. याविषयी अकोले वन विभागाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, रविवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास लहित या गावातील एका ऊसाच्या शेतामध्ये 7 ते 8 महिन्याच्या मादी आणि 1.25 वर्षाचा नर यांच्यात थरारक झुंज चालू होती. यावेळी ही झुंज सुरू असताना आसपास राहणाऱ्या नागरिकांना हा प्रसंग उघड्या डोळ्यांनी दिसत होता. मात्र या थरारक झुंजीमुळे भीतीपोटी कुणाचंही धाडस होत नव्हतं. तर या ठिकाणी इतर एक बिबट्या असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तर हे दोन्ही बिबट्यांचा मृतदेह आढळल्यानं येथील नागरिकांनी ताबडतोब याची माहिती वन विभागाला कळवली. माहिती मिळताच वन विभागाच्या वनपरिक्षेत्रपाल भाग्यश्री पोल यांनी उपविभागीय वनाधिकारी जी ए झोळे यांना तात्काळ माहिती कळवली. तर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यश्री पोले यांनी आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. नमस्कार, मी भाग्यश्री पोले सध्या वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून अकोले इथे पदस्थापना आहे माझी. काल सकाळी साधारणत 8:30 दरम्यान लहित बुद्रुक येथील पोलीस पाटलांच्या फोनवरून मला माहिती मिळाली की तेथील शेतशिवारात 2 बिबट मृतावस्थेत आढळून आले. सदर प्रकरणाची सखोल माहिती मिळवण्यासाठी आम्ही जागेवरती जाऊन पाहणी केली असता तेथील बाळासाहेब दशरथ बोराडे आणि ज्ञानदेव दशरथ बोराडे ह्यांची जवळ लगत असलेल्या शेतजमिनीमध्ये 2 बिबट मृतावस्थेत होते. त्यापैकी 1 नर आणि 1 मादी असल्याचे दिसून आले. तिथं गेल्यानंतर असे समजले की रात्री काही जणांनी साधारणतः 1:30 सुमारास त्या दोघांमध्ये झुंज होती आहे असं पाहिलं. त्यांनी बॅटरी लावून किंवा त्या आवाजावरनं त्यांनी असं निदर्शनास आलं. त्यानंतर झालेल्या घटनेबाबत आम्ही सविस्तर माहिती आमच्या उपविभागीय वनाधिकारी झोळे साहेबांना दिली. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित घटनेचा सविस्तर पंचनामा करण्यात आला. सदर बिबट्यांचे पंचनामा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं PM करून त्याचे काही सॅम्पल्स आपण पुढील इन्व्हेस्टिगेशनसाठी पुण्यालाही पाठवलेले आहेत. तसेच PM रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला सदर बिबट्यांच्या मृत्यूचे सविस्तर कारण कळू शकेल. प्रतिनिधी ललित मुत्रडक, न्यूज टुडे 24, अकोले.